नमस्कार, मी माया, माया किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण नागपंचमी विशेष पुरणाचे दिंडे कसे करायचे ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे। आता ही चणा डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता ही चणा डाळ आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता मी चणा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पुरेसं असं पाणी घालायचं आहे। आणि आता आपण यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा इथे तेल घालायचं आहे। आता याचा कुकर लावून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची छान अशी कणिक मळून घ्यायची। अगदी थोडं थोडं पाणी घालायचे आणि आता ह्याचं पीठ छान असं मळून घेऊया। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा पद्धतीची ही कणिक मळून घ्यायची। आता ही कणिक आपण थोडंसं तेल लावून बाजूला ठेवूया। आता इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ शिजलेली आहे। आता आपण या डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे। या डाळीतलं सगळं पाणी आता आपण काढून घेऊया। डाळीतलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर ही डाळ मी एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे। आता या कढईमध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचं आहे। 1 वाटी चणा डाळीला 1 वाटी गूळ घ्यायचं आहे। आता हे गूळ आपल्याला या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ पूर्णपणे आपल्याला यामध्ये वितळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे। मध्यम आचेवरती आपल्याला हे पुरण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता हळूहळू आपलं गूळ मिक्स व्हायला लागलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे पुरण तयार करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता आपलं पुरण तयार होत आलेलं आहे। आता या स्टेजला आपण इथे 1 चमचा सुंठ, जायफळ आणि वेलचीची पूड घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे। गॅस बंद करूया। आता इथे मी पुरण यंत्र घेतलेलं आहे आणि या पुरण यंत्रामध्ये आपण हे पुरण तयार करून घेऊया। आता आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता आपण कणिक बघूया। आपली कणिक पण छान मळली गेलेली आहे। आता थोडंसं तेलाचा हात लावून याला आपण मळून घेऊया पुन्हा एकदा। तर तुम्ही बघू शकता छान असं मळून घेतलेलं आहे। आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया। दिंडे करण्यासाठी आपण गोळे तयार करून घेऊया। एकाच आकाराचे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। तर इथे मी सर्व गोळे तयार करून घेते। आता त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि चपातीप्रमाणे आपण ह्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे। चपातीपेक्षा थोडंसं पातळच लाटायचं आहे आपल्याला, कारण दिंडे जरा पातळ असतील तर पटकन शिजतात आणि खायला पण छान लागतं। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पातळ लाटून घेतलेलं आहे मी। आता इथे आपण पुरण घ्यायचं आहे। पुरण पण आपल्याला जास्त घ्यायचं आहे। पुरणाचा चांगला मोठा असा उंडा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या तयार केलेल्या पारीवरती ठेवायचा आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे। चौकणी असा शेप थोडासा द्यायचा आहे। आणि आता आपल्याला ह्या बाजूच्या सर्व कडा अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता आपला एक दिंडा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने बाकीचे दिंडेसुद्धा तयार करून घेऊया। बघू शकता, तर इथे तुम्ही बघू शकता सर्व दिंडे तयार केलेले आहेत। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती चाळणी ठेवलेली आहे।
चाळणीला आपण तेल लावलेलं आहे। आता यामध्ये आपण ही सर्व दिंडी ठेवून देऊया, जेवढे बसतील तेवढे ठेवायचे आहेत। सर्व दिंडे ठेवल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं याला झाकून ठेवायचे आहे। 10 ते 15 मिनटं झालेली आहेत, आता आपण चेक करून बघूया। इथे मी हाताच्या साह्याने चेक करून बघते, आपल्या हाताला हे चिकटत नाही आहे म्हणजे आपले दिंडे शिजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम असे आपले दिंडे तयार झालेले आहेत। यावरून असं तूप सोडायचं आहे, बघा किती छान मस्त असे सुंदर असे आपले दिंडे तयार झालेले आहेत। तर तुम्हीसुद्धा यावेळच्या नागपंचमीला अशा पद्धतीचे दिंडे करून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।